नमस्कार मित्रांनो, मी श्रीधर कुंभार पुन्हा एकदा माझ्या घाटीबेटी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. खूप दिवसानंतर ना हा व्हिडिओ बनवतोय. सध्या मी माझ्या शहरात म्हणजेच गडिंग्लज मध्ये आहे. इथे जी यात्रा भरते काळभैरी यात्रा, ही खूप मोठ्या पद्धतीनं आणि उत्साहानं पार पडत असते. त्याच्या आदल्या दिवशी पालखी सोहळा असतो, ज्यामध्ये गडिंग्लज शहरातून ही पालखी डोंगरापर्यंत प्रवास करते. आणि हा जो प्रवास असतो तो कसा असतो हे तुम्हाला मी आज दाखवणार आहे. तर संपूर्ण व्हिडिओ बघा, कारण ज्या गोष्टी तुम्हाला माहीत नाही आहेत त्या या व्हिडिओमधनं आज पाहायला मिळणार आहेत. तर मित्रांनो, हे गडिंग्लज शहरातील काळभैरी मंदिर. पालखीला गोंडे बांधण्याची पद्धत आहे. ज्या आपल्या इच्छा असतात त्या अशा पद्धतीने इथं बांधून मागितल्या जातात. आणि याची थोडी आपण माहिती घेऊया आणि देवाचं दर्शन घेऊयात. गडिंग्लज येथे 300-400 वर्षापूर्वी नंजया या नावाच्या साधूंच्या सांगण्यावरून सनकवाडी येथील पाटलीन लक्ष्मीबाई हिने गडिंग्लज गावाबरोबर आपल्या दैवतांची काळभैरवाची स्थापना केली. या देवाला निपाणीकरांनी 8 तोळे वजनाचा सोन्याचा मुकुट देऊन आपली नवस फेडल्याची आख्यायिका आहे. गडिंग्लज शहरातील श्री काळभैरवीचे देवालय 1750 गाव मतीने बांधण्यात आले. नरसिंह गुरव हा या देवाच्या पूजेचा मूळ पुजारी. मग असे गोंड्याबद्दल सांगत होतो, तर हे गोंडे असे बांधले जातात. तुम्ही आणखी महाराष्ट्रात कुठे असे गोंडे वगैरे बांधलेले बघितलं असेल तर नक्की कमेंट करा, कारण मला तरी वाटत नाही की असे गोंडे कुठे बांधले जातात. आणि आता ही पालखी डोंगराकडे आपल्या जात आहे. गुलालाची उधळण भरपूर असते आणि गर्दीही तेवढ्याच मोठ्या पद्धतीने झालेली असते, ज्यामध्ये आता तरुण मंडळे वगैरे त्यात सहभागी होतात. त्यांचं प्रत्येकाचं जे काही बँजो असतो किंवा ढोलताशा पथकं असतात किंवा लेझिम पथके असतात, हे सगळं त्यात ॲड होत जातं. आणि पुढं मग हा जो काही पालखीचा सोहळा आहे तो आणखीन रंगतदार होत जातो. आणि हा शिवाजी चौक परिसर, म्हणजे हा जो भाग आहे हा जुना भाग आहे गडिंग्लजचा, जिथं तुम्हाला अनेक मंदिरे पाहायला मिळतात. पालखी सोहळ्यात महिलांचाही सहभाग मोठ्या पद्धतीनं असतो. हे नेहरू चौक या शहरातल्या पालखी प्रवासातलं हे मध्य ठिकाण असं समजू शकताय. बाजूलाच लक्ष्मी मंदिर आहे, त्यामुळे इथं खूप मोठ्या पद्धतीनं गर्दी होते, कारण बरेचसे रोड इथं एकत्र येऊन मिळतात. शहरातलं आपलं हे बाजारपेठेचं मुख्य ठिकाण आहे, त्यामुळे इथं खूप गर्दी असते आणि इथूनच खऱ्या अर्थाने प्रवासाला सुरुवात होते. ठिकठिकाणी खूप मोठ्या पद्धतीनं असं मित्रांनो स्वागत केलेलं असतं. पाहण्यासारखा हा उत्सव असतो. तुम्ही पाहू शकताय की लोकांची गर्दी वगैरे, पायघड्या वगैरे घातल्या जातात. शहरातून पूर्ण पायघड्यावरूनच ही पालखी पुढे जाते. आता ही पालखी मुख्य बाजारपेठेमधून प्रवास करत पुढे जाते. साधारण डोंगरापर्यंत जायला एक साधारण 12 किंवा 11:30-12 पुढं वेळ गेलेली असते. आणि हा प्रवास आपण पूर्ण करणार आहोत, त्यामुळे तुम्ही स्किप वगैरे करू नका. संपूर्ण हा प्रवास तुम्ही म्हणजे या माध्यमातून तुम्ही पाहा. आणि हे बाजारपेठ, इथं देखील मोठे मोठे दुकानदार जे आहेत ते या पालखीचं स्वागत वगैरे करतात, फुलांचा वर्षाव करतात, गुलाल उधळतात. अशा गोष्टी भरपूर आहेत ज्या तुम्हाला या पालखी सोहळ्यात पाहायला मिळतात. जसजसं पालखी पुढे जायला लागते तसतसं तरुण मंडळी यात सहभागी होतात. आणि प्रत्येक तरुण मंडळाचे जे काही वाजाप वगैरे म्हणतो किंवा
मालगी वगैरे असते हे तुम्हाला इथं पाहायला मिळतेच. या सोहळ्यात गुलालाची उधळणी ही खूप असते, तुम्ही पाहू शकताय. आणि अशा पद्धतीने प्रत्येक ठिकाणी स्वागत होत असतं. पालखी सोहळ्यात पूर्वीपासून चालत आलेले जे मानपान आहेत किंवा जे काही पारंपरिक वाद्य आहेत यांचाही समावेश असतो. त्या पद्धतीनंच पाहू शकता की हा पालखी सोहळा चालू असतो. आणि हे गुलालाचे उधळण, ढोलताशा पथक, खूप रंगतदार सोहळा होत जातो पुढे पुढे जाईल तसं. आणि गर्दीही तितक्याच मोठ्या पद्धतीनं वाढत जाते. आणि ही काळभैरी वेस म्हणून म्हणतात हा जो भाग आहे तो. या पालखी सोहळ्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ही जशी पालखी मंदिराकडे जाते डोंगरावर, तशीच आणखी एक सकाळी 6 वाजता मुरगुड येथून एक पालखी अशी निघते, ती पण पायी प्रवास करून डोंगरावरती येते. अशा ह्या दोन पालख्या डोंगरावरती जातात. आणि ती जी पालखी आहे ती आपण पुढच्या भागामध्ये दाखवणारच आहे, कारण त्याच्यासाठी पायी प्रवास करावा लागणार आहे आपल्याला. आता तुम्ही पालखीतलं दर्शन देखील घेऊ शकताय. वेगवेगळ्या पद्धतीनं स्वागत, नवनवीन प्रकारे स्वागत केलं जातं, खूप भारी असतं. नक्की तुम्ही एकदा या सोहळ्यात सहभागी व्हा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की किती मोठा हा पालखी सोहळा असतो. शहरातून डोंगराकडे चालत हा प्रवास आहे. साधारण हा 11:30 ते 12:30 दरम्यान हा पालखी चा जो प्रवास आहे तो तिथं संपतो डोंगरावरती, तर आपण पूर्ण करतो आहे. त्यामुळं तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला काही गोष्टी ज्या तुम्ही पाहिलेल्या नसतील त्या तुम्हाला इथं पाहायला मिळतील. आता ही पालखी डोकीवर देखील अशी घेतली जाते मध्ये मध्ये. त्या गोष्टीचं कारण माहीत असेल तर कमेंटमध्ये लिहा. गुलालाची उधळण किती होते हे पाहायचं असेल तर तुम्ही झाडावर, घरावर, सगळीकडे तुम्ही पाहू शकताय की इतक्या मोठ्या पद्धतीने इथं गुलाल उधळला जातो. आणि आता समोर देखील तुम्ही पाहू शकताय. Thank you.
पालखीचं डोंगरापर्यंतचं अंतर जास्त असल्यामुळं काही ठिकाणी पालखी थोडी पळवली देखील जाते, म्हणजे थोडं अंतर हे फास्ट कवर होतं त्यामुळं ही पालखी थोडी पळवली जाते. पण शहरात असताना बऱ्याच वेळेला दर्शन घेणारी लोकं भरपूर असतात त्यामुळं थोडे हळूहळूच पालखी नेतात. डोंगराकडे जातानाचं प्रवेशद्वार आहे आणि हे श्री काळभैरव पादुका क्षेत्र, म्हणजे इथं एक चौतरा आहे ज्याच्यावर पादुका आहेत आणि तिथं ही पालखी थांबते. काही गोष्टींची मोजदाज होते आणि तिथून मग परत प्रवासाला सुरुवात होते. आणि ही आरती होऊन मग प्रवासाला सुरुवात होते. तिथून पुढे जी मशाल असते तिच्या प्रकाशात ही पालखी जाते. म्हणजे हे संध्याकाळचं तुम्ही वातावरण पाहू शकताय, तर अशा पद्धतीनं ही पालखी प्रवास करते अंधारात. ती इथून पुढे पण जाताना काही ठिकाणी शेतातील घरे वगैरे लागतात तर तिथे तिथे ही पालखी अशी थांबत जाते. ही एक वसाहत आहे मध्येच पवार वसाहत वगैरे म्हणून, त्या ठिकाणी अशी लोकं झोपतात आणि यांच्यावरून ही पालखी जाते. साधारण 1 किलोमीटरच्या आसपास ही लोकं अशी झोपलेली असतात, त्याच्यावरून ही पालखी जाते आणि पुढे जाऊन मग मेन रस्त्यावरून ही पालखी थोडी आत शेतोडीत जाते, कारण तो मार्गच तसा आहे. आणि एक मोठं झाड आहे तिथं देखील असा सेम चौतरा आहे जिथं पादुका होत्या तशा. आणि तिथं परत त्या पालखीची आरती होऊन थोडी विश्रांती होते इथं पालखीची. हे ते झाड आणि इथं थोडी विश्रांती होऊन मग परत पालखीचा प्रवास सुरू होतो. आणि हे आता तुम्ही वातावरण पाहू शकताय. मी ज्यावेळेला ही पालखी पाहत होतो त्यावेळेला मला पन्हाळा ते विशाळगड हा प्रवास आठवत होता. काय नव्हतं हो तवा, आणि हे सगळं खडं बिडं झालं का इथं वाईट अवस्था काट्या कुट्यातनं जायचं. हा मार्ग शेतवडीतून जातो त्यामुळं शेतात देखील जी घरं आहेत ती लोकं या पालखीचं स्वागत करत असतात. आणि तुम्ही पाहू शकताय मशालीच्या प्रकाशात एखाद्या शेतातून किंवा डोंगरातून चालता खरोखर एक वेगळा अनुभव आहे. आणि हे आता आपण बड्याचेवडी गावाच्या वेशीवर येऊन पोचलेलो आहोत. ही शेतातली वगैरे घरं आहेत तिथं देखील हे असं स्वागत होतं आणि खूप लोक असतात जे पालखीबरोबर प्रवास करतात चालत. आणि हे पाहू शकताय आता बडेचेवडीमध्ये आपण आलेलो आहोत आणि इथं अखंड गाव आपल्या पालखीच्या स्वागताला येतं. आणि हे जे आहे हे वडाचं झाड आहे गावात आणि त्याच्या खाली काही काळ पालखी थांबते आणि तिथे एक आरती होते आणि मग परत पालखी गावामध्ये जाते. आता हे पालखी आपला प्रवास पुढे करते. पाहताना तर इतकं मस्त वाटत होतं मित्रांनो. आणि हे गावामधलं वातावरण तुम्ही आता पाहू शकताय. आणि इथं एका ठिकाणी मंदिराच्या ठिकाणी इथं येऊन पालखी थांबते आणि पूर्ण संपूर्ण गावातली लोकं इथं
हा नैवेद्य वगैरे घेऊन येतात आणि इतकी गर्दी असते इथं, उभारायचं अक्षरशः म्हणजे उभारता येतच नव्हतं. आणि त्याचबरोबर इकडं पालखी चालू होती, इकडं सगळे तुम्ही पाहू शकताय गाणी वगैरे म्हणणं. आता हे इथून पालखी परत निघते आणि डोंगराच्या दिशेने जाते बडेजवडी गावातून. आणि हा देखील प्रवास साधारण 2 किलोमीटरच्या आसपासचा प्रवास आहे जो इथून या गावातून डोंगरापर्यंत आहे. आता डोंगरावर आपण आलेलो आहोत आणि भरलेल्या ह्या यात्रेतूनच हा प्रवास असतो. दुकानं वगैरे लागलेली आहेत आणि आपण आता डोंगरावर येऊन पोचलेलो आहोत. खाली जिथं पादुका आहेत तिथं आपण आलेलो आहोत आता. आणि कमानातून प्रवेश केल्यानंतर ना आपण जातो ते डायरेक्ट देवाजवळ. तर मित्रांनो, शेवटी पालखी आपली डोंगरावरती आलेली आहे आणि साधारण 6 ते 7 किलोमीटरचा प्रवास आपण पायी केलेला आहे. तुम्ही कधी हा प्रवास असा पायी केलेला आहे का पालखीसोबत? केला असाल तर नक्की कमेंटमध्ये लिहा आणि केला नसाल तर तुम्ही लिहा. तर हे पाहू शकताय हे मंदिर आणि समोर आलेली पालखी. आणि नक्कीच अपेक्षा करतो की पुढच्या ह्या येणाऱ्या पालखीला तुम्ही नक्की या पालखीसोबत प्रवास कराल. तर आता आपण इथं थांबूयात, कारण इथून पुढचा जो काही विधी आहे किंवा इथून पुढे यात्रा कशी होते हे आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. आता तोपर्यंत तुम्ही पालखीतलं देवाचं दर्शन घ्या आणि समोरच मंदिरातलं देखील दर्शन घ्या. आता आपण इथं थांबूयात, चांग करूया.